25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक पूर्ण करायचे आहेत. तर पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होत आहे. ओ टू हेमंत सर, पहिलाच बॉल. ओ स्वेग डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिला होता बॉल. विकेट किपर सुद्धा बीट होतोय, बॅट्समन बीट झाल्यानंतर. मात्र एक रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन, एक रनने स्कोर खातं खोललं जाते. जयमल्लार मलकुम टीम या ठिकाणी बॅटिंग करताना दिसतोय. अरुण यावेळेस स्ट्रायकिंग रेटवर येतोय, एक अतिशय चांगला बॅट्समन आहे अरुण. या बॅगिनला थोडस ऑफ स्टंपला बॉल होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न सन्मानपूर्वक खेळला जातोय. बॅट्समन अरुण याच्या मार्फत एक रन पूर्ण, अरुण आपलं खातं खोलतो, एक रनने स्कोर पोचवतो टीमचा दोन वर. आणि म्हटलं जाते ना, क्रिकेटमध्ये सन्मान फक्त सचिन तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्करचा झाला पाहिजे, त्याच प्रकारे सन्मानपूर्वक खेळलं होतं या बॉलवर. ओव्हर द विकेट, फुल टॉस मिड ऑफला, मात्र फिल्डर या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग, रन आउटची संधी जरूर होती. मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचतोय बॅट्समन अरुण. फुल टॉस बॉलचा चांगला उपयोग घेऊ शकला नव्हता बॅट्समन वैभव. पाच ओव्हरचा हा मॅच आहे. धन्यवाद हेमंत सर. तर कसा वगैरे संघाला विनंती असणार आहे, सर्कलच्या बाहेरून स्टार्ट घ्यायची नाहीये, सर्कलच्या आतूनच स्टार्ट घ्यायचे. पंचांचा इशारा आमच्याकडे, याच कारणासह आम्ही आपल्याला विनंती करतोय. तसंच आम्ही पहिल्या दिवसापासून पुकारा करतोय की स्टार्ट हे सर्कलच्या आतून, तसंच बाउंड्री लाईनला जो फिल्डर असेल त्यांनी बाउंड्री लाईनच्या आतूनच स्टार्ट घ्यायचे, अन्यथा नो घोषित करण्यात येईल. बिल्कुल, सर्कल के अंदर से ये स्टार्ट लेना है, बाहर से लेंगे तो पेनल्टी लग सकती है. अगली गेंद, ओ कट शॉट कर लिया, बहुत अच्छा पंच, लेकिन एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी द्वारा एक रन यहां पर पूरा कर लिया दोनों बल्लेबाज ने. एक रन से टोटल अब जाता हुआ जयमल्ला टीम का 3 रन. अरुण अच्छे बल्लेबाज है. अनिकेत स्वीप कर दिया गेंद, स्कोर लेग की दिशा में, बाउंड्री के बाहर जाएगी कि नहीं, यस, रोकने में कामयाबी हासिल कर ली डीप. स्कोर लेग के खिलाड़ी शार्दुल वहां पर थे, अच्छी फील्डिंग शार्दुल की. 2 रन यहां पर पूरे कर लिए दोनों बल्लेबाज ने. अरुण जा पहुंचे 3 के ऊपर, टीम का टोटल होता हुआ 5 रन. तटिया सर्कल के बाहर से आप स्टार्ट लेंगे तो आपको पेनल्टी लग सकती है. यहां से हमारे थर्ड अंपायर बैठे है वीआईपी डाइस पे, यहां से आपको पेनल्टी लग सकती है, ये ध्यान में रखिए. और ये बस शॉट, लेकिन पॉइंट में खिलाड़ी सीधे उनके हाथ में, मयूर ने कैच लपक लिया और एक बड़े विकेट का पतन होता हुआ जयमल्ला मलकुम टीम का. बिल्कुल, बहुत ही खराब शॉट माना जाएगा. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खेलने की कोशिश थी और पॉइंट में खिलाड़ी मौजूद थे, अच्छा कैच लपक लिया और ये पहले विकेट का पतन होता हुआ जयमल्लार बालकुम टीम का. ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद सिर्फ और सिर्फ 5 रन, 1 विकेट के नुकसान पर जयमल्लार बालकुम टीम का टोटल. एक खराब स्टार्ट माना जाएगा जयमल्लार बालकुम टीम का. बहुत ही अच्छी गेंदबाजी अनिकेत की, आखिरी गेंद के ऊपर विकेट लेने में कामयाबी हासिल की और सिर्फ 5 रन. बहुत ही किफायतीदार गेंदबाजी करते हुए गेंदबाज अनिकेत. ये मुकाबला आप देख रहे हो आज के दिन का, ये पहला मुकाबला रेगुलर क्रिकेट में, पहला मुकाबला ये जयमल्लार बालकुम बनाम कासा रॉयल्स बालकुम के बीच. इसके बाद होने वाला मुकाबला बॉलर्स दूसरे नंबर के गेंदबाज यहां पर आते हुए गेंदबाजी के लिए मंदार मराठे. स्ट्राइकिंग के ऊपर बल्लेबाज वैभव और रत्नाकर इस वक्त नंबर 3 के बल्लेबाज. 9 स्ट्राइकिंग के ऊपर, पहली गेंद, अच्छा शॉट है यहां पर, फिर से एक बार कवर में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, थ्रो किया लेकिन बैकअप अच्छा और ये एक रन यहां पर पूरा कर लिया दोनों बल्लेबाज ने. एक रन से स्कोर जाता हुआ 6 रन, 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहला उल्टी कुल्टी क्रिकेट हमने देखा, उसके बाद ये रेगुलर क्रिकेट आप देख रहे हो. मंदार तैयार बैटाम ओद विकेट से गेंदबाजी के लिए. रत्नाकर स्ट्राइक इन के ऊपर, एक अच्छे बड़े खिलाड़ी है. राइट अब ओद विकेट,
किया गेंद को इस वक्त कवर पॉइंट में, गेंद पॉइंट के खिलाड़ी वहां पर आए, अच्छी फील्डिंग, लेकिन एक रन यहां पर पूरा कर लिया रत्नाकर ने, अपना खाता खोला एक रन से और टीम का स्कोर पहुंचाया 7 रन के ऊपर। डीप स्क्वायर लेग और एक काउ कॉर्नर में खिलाड़ी, एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर में, तीन खिलाड़ी जो सर्कल के बाहर है वो नजर आ रही है, बाकी सभी खिलाड़ी 30 सर्कल के अंदर। एक फाइन लेग, एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक मिड ऑफ, एक मिड ऑन। आज का आखिरी दिन अमर क्रीडा मंडल बालकुम का एक जबरदस्त आयोजन, नगर सेवक चषक 2020 आप देख रहे हो, सुपर संडे और सुपर संडे में सुपर हिट मुकाबले आज देखने को मिलेंगे, शाम के समय में एक सेमीफाइनल और मेगा फाइनल भी देखने को मिलेगा। इससे पहले दो टीमें जो क्वालिफाई हो चुकी है सुपर थ्री में। अगली गेंद रिवर्स खेलने की कोशिश यहां पर चूके, विकेटों के ऊपर से गेंद चली गई थी, डॉट गेंद, स्लोअर वन गेंद थी इस वक्त गेंदबाज मंदार की, अच्छी गेंदबाजी हो रही है कासा रॉयल्स टीम की जानिब से। अल्टीमेट वॉरियर्स मुमरा टीम के कैप्टन और नरेश स्पोर्ट्स वडवली टीम के कैप्टन आपको तुरंत आना है टॉस के लिए। राइट अबाउट द विकेट फिर से फ्लाइट डी ड्राइव किया गैप में, कोई भी मौका नहीं यहां पर खिलाड़ियों को और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। जैसे ही गेंद बल्ले से निकली थी उसके ऊपर मोहर लगी थी 4 रनों की और इस 4 रन से टीम का टोटल 11 के ऊपर जाता हुआ जयमल्लर बालकुम टीम का। बहुत ही अच्छा ऑफ ड्राइव देखने को मिला बल्लेबाज वैभव के बल्ले से। फिर से तैयार गेंदबाज मंदार राइट आर्म ओवर द विकेट से वैभव के लिए, आगे निकलकर खेल दिया बैट टू द बॉलर, मिड ऑफ में खिलाड़ी मिस फील्डिंग और फिर से एक बार गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन के लिए फरार होती हुई, स्कोर 15 के ऊपर जाता हुआ इस वक्त। बहुत ही अच्छे दो ऑफ ड्राइव देखने को मिली बल्लेबाज वैभव के बल्ले से। आखिरी गेंद लेके चले मंदार, रिवर्स शॉट खेलने की कोशिश कोई जरूरत नहीं, जब सीधी उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं, सीधे बल्ले से बहुत अच्छे ड्राइव लगाए बल्लेबाज वैभव ने, लेकिन रिवर्स शॉट खेलने की कोशिश की और डॉट हुए। दो ओवर की समाप्ति, दो ओवर के समाप्ति के बाद 7.50 के औसत से बल्लेबाजी करते हुए जयमल्लार बालकुम की टीम 15 रन एक विकेट के नुकसान पे, क्या कहेंगे भरत पाटिल ये दो ओवर के समाप्ति के बाद? नक्कीच असं वाटलं होतं अरुण, बाद झाला एक मोठा मुद्रा बाद केला होता, एक अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, एक जयमल्लार संघाचा पाठीचा कणा म्हणून ज्याला संबोधला होता तोच खेळाडू बाद केला होता कासा रॉयल बालकुम या संघाने, असं म्हटलं होतं रनांमध्ये थोडासा अंकुश लागेल, मात्र वैभव खूप चांगली फलंदाजी करतोय, 2 चौकांशी खेळतोय खेळपट्टी होती, सलामीसाला फलंदाज नक्कीच धावसंख्येला वेग आणण्याचं काम वैभव कदम या फलंदाजावरती असणार आहे। अंबर क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू प्रवीण पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, हार्दिक स्वागत। तीसरी ओवर लेके फिर से एक बार कंटिन्यू गेंदबाजी के लिए अनिकेत, ये मैच आप देख रहे हो कासा रॉयल्स वर्सेस जयमल्लार बालकुम के बीच ये मुकाबला। जयमल्लार टीम का स्कोर अब तक दो ओवर के समाप्ति के बाद 15 रन। गेंदबाजी के लिए फिर से एक बार अनिकेत, जिन्होंने पहली ओवर की थी एक विकेट लिया था, सिर्फ 5 रन खर्च किए थे अनिकेत ने, वो इस वक्त ड्राइव किया और यहां पर वाइडिश मिड ऑफ में अच्छी फील्डिंग करते हुए वहां के खिलाड़ी संगम एक रन यहां पर पूरा कर लिया बल्लेबाज ने, एक रन से स्कोर जाता हुआ 16 रन। अल्टीमेट वॉरियर्स मुमरा टीम के कैप्टन और नरेश स्पोर्ट्स वडवली टीम के कैप्टन आपको रेडी रहना है टॉस के लिए, अगला मुकाबला ये दो टीमों के बीच में खेला जाएगा। वेलकम अल्टीमेट बुमरा। अगली गेंद अनिकेत की
वो इस वक्त टॉपेश लगे लेकिन विकेट कीपर के ऊपर से गेंद चली गई। डायरेक्ट हिट की भी कोशिश लेकिन यहां पर निशाना सही नहीं लगा थर्ड मैन के खिलाड़ी का। एक रन यहां पर पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, स्कोर अब ज्यादा हुआ 17 रन, 17 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। अगली गेंद, ओ शॉर्ट आर्म पुल डीप स्क्वायर लेग में, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, राकेश वहां पर थे। 2 रन लेकिन पूरे कर लिए दोनों बल्लेबाज ने, 2 रनों से स्कोर 19 रन, 19 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। तीसरा ओवर यहां पर चलता हुआ, बहुत ही अच्छा आयोजन, खूबसूरत सा आयोजन, अमर क्रीडा मंडल बालकुम, ये गोल्डन जुबली है अमर क्रीडा मंडल बालकुम की। फिर से पुल कर दिया गैप में गेंद, यस बिल्कुल जाएगी बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया था इस गेंद को बल्लेबाज रत्नाकर ने, 4 रनों से रत्नाकर जा पहुंचे 8 के ऊपर और टीम का स्कोर अब जाता हुआ 23 रन, 23 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। बहुत ही अच्छा शॉट, हाफ टैकर गेंद थी और हाफ टैकर गेंद के ऊपर पुल शॉट खेल दिया था बल्लेबाज रत्नाकर ने। अनिकेत फिर से तैयार, फिर से अच्छा शॉट, एलिवेशन दिया इस वक्त वाडिश, मिड विकेट ने बेन मिस फील्डिंग और गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रनों के लिए। बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 चौके, 12 के ऊपर जा चुके हैं बल्लेबाज रत्नाकर और टीम का टोटल जाता हुआ 27 रन। अब सम्मानजनक स्थिति में आ चुका है टोटल इस वक्त जय मल्लार बालकुम टीम का। वेलकम अल्टीमेट मुंगा टीम, आपका इस बालकुम के क्रीड़ा नगरी में हार्दिक हार्दिक स्वागत है। आखिरी एक गेंद शेष, अनिकेत की इस ओवर की थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में राइट आर्म ओवर द विकेट से फुल टॉस गेंद, मिस टाइम शॉट है, कैच हो सकता है स्कोर लेग में, लेकिन यहां पर कैच छूटा, खराब फील्डिंग मेघराज द्वारा और एक जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज रत्नाकर को, जो इनफॉर्म बल्लेबाज है, बहुत ही अच्छे सेट हुए, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, पुल शॉट अच्छे लगा रहे, उनको ये अब जीवन दान मिलता हुआ। 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद 9.33 के औसत से बल्लेबाजी करते हुए जलमल्लार बालकुम टीम का टोटल है 28 रन, कासा रॉयल टीम के सामने। अब 2 ओवर शेष इस इनिंग की, देखना है 2 ओवर में 20 या 25 रन आते हैं तो 50 के ऊपर जब टोटल जाएगा तो एक चैलेंजिंग टोटल हम कह सकते हैं और एक टफ मैच यहां पर देखने को मिलेगा दर्शकों को। ड्रिंक ब्रेक्स, ड्रिंक स्टॉली इस वक्त मैदान में, बहुत ही अच्छा ग्राउंड, हाईलैंड गार्डन ग्राउंड डोकाली, इस ग्राउंड के ऊपर बहुत ही अच्छा आयोजन अमर क्रीडा मंडल बालकुम जिनका ये गोल्डन जुबली ईयर है, 50 साल पूरे हो चुके इस मंडल के। और इसी अवसर पर नगर सेवक चषक 2020 का ये बहुत ही खूबसूरत सा आयोजन आप देख रहे हो। मेरे साथ लगातार 3 दिनों में भरत पाटिल कमेंट्री कर रहे, उन्होंने मुझे कॉल किया था और आमंत्रित किया था यहाँ पर कमेंट्री करने का, बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा। स्कोर 28 रन, 28 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। अच्छा आखिरी दिन है इस टूर्नामेंट का, संडे यानी छुट्टी का दिन, और छुट्टी का दिन का जनक माना जाता है नारायण मेघाजी लोखंडे, जिन्होंने 10 जून 1890 में ये संडे की छुट्टी जाहिर की थी। इसके लिए नारायण मेघाजी लोखंडे, जिनको रविवार की छुट्टी का दिन का जनक माना जाता है। ब्रिटिश काल था जब ब्रिटिश काल में लगातार 7 दिन गिरनी कामगार थे, वो काम करते थे, और नारायण मेघाजी लोखंडे जिन्होंने ये छुट्टी आंदोलन करके मांगी थी। राहुल गेंदबाजी के लिए, ये चौथे गेंदबाज है, तीसरे गेंदबाज है लेकिन चौथी ओवर लेके आ रहे करके हुए। 2 ओवर अपना कोटा पूरा कर लिया अनिकेत ने, पहले ओवर में 5 रन, दूसरे ओवर में 13, कुल मिला के 18 रन खर्च के दोनों 2 ओवर में।
छोटे रनअप से गेंदबाजी करेंगे। पहली गेंद रत्नाकर के लिए, वो इस वक्त और पिच गेंद खो दिया, गेंद को मिड विकेट में खेल दिया। एक रन यहां पर पूरा आसानी से किया और एक रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा 29 रन। 29 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। फिर से तैयार राहुल, ओ हॉफली फिलिया लॉकेट ड्राइव कर दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में। दो खिलाड़ी वहां पर, अच्छी फील्डिंग वहां के खिलाड़ी द्वारा, मयूर थे वहां पर, दो रन यहां पर पूरे कर लिए वैभव ने। दो रनों से टीम का स्कोर 31 के ऊपर जाता हुआ 31 रन। फिर से अच्छा शॉट और फुटबॉल के स्टाइल में गेंद को रोकने की कोशिश अनिकेत की, और समय था दो रन पूरे करने का दोनों बल्लेबाजों के पास। दो रन से स्कोर 33 के ऊपर जाता हुआ। बड़ा शॉट हम देखे तो चौके सिर्फ आए, छक्का एक भी नहीं देखने को मिला आज के दिन। राहुल बहुत ही अच्छी गेंदबाजी, जड़ में गेंदबाजी कर रहे हैं राहुल। राइट आर्म ओवर द विकेट से अगली गेंद लेके चले, खूबसूरत शॉट खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, ये गेंद बाउंड्री के बाहर चली गई 6 रनों के लिए। पहला छक्का आता हुआ आज के दिन का बल्लेबाज वैभव के बल्ले से। ये देखिए खूबसूरत शॉट लॉकेट ड्राइव किया था, और यहां पर क्या छूटा हुआ, दूसरे की मांग है और दो रन यहां पर पूरे कर लिए। दो रनों से टीम का स्कोर 41 के ऊपर जाता हुआ। पिछले गेंद के ऊपर जो छक्का मारा था वहां पर बाइक का फेरर टूट चुका है। राहुल महंगे साबित हुए इस ओवर में, वो फिर से लंबा शॉट खेलने की कोशिश, नीचे रहती हुई गेंद स्लोअर बन थी, बीट होते हुए बल्लेबाज ओवर की समाप्ति। कुल मिला के 13 रन खर्च के इस ओवर में गेंदबाज राहुल में, और आखिरी एक और शेष। टॉस के लिए रेडी रहने अल्टीमेट वॉरियर्स मुमरा टीम के कैप्टन और नरेश पोर्ट वडौली टीम के कैप्टन, अगला मुकाबला आपका होने जा रहा है। आखिरी 6 गेंदें शेष, स्कोर है इस वक्त स्कोरबोर्ड के ऊपर 41 रन 41 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। आउट होने वाले बल्लेबाज अरुण, जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाज परफेक्ट ऑलराउंडर है, लेकिन आज ज्यादा कुछ नहीं कर पाए, सिर्फ 3 रनों के ऊपर आउट हुए। एक खराब शॉट लगाया था अरुण ने लेग स्टंप के बाहर की गेंद को, रिवर्स शॉट खेलने की कोशिश महंगी साबित होते हुए अरुण को। आज जीटीसी की टीम भी चेंज हो चुकी है, अब अपडेटर है हमारे संकेत और कैमरामैन तुषार और सूरज। 6 गेंदें शेष, रत्नाकर स्ट्राइक एंड के ऊपर गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए मयूर, आखिरी 6 गेंदें शेष है। पहली गेंद लेके चले मयूर, लेग स्टंप के बाहर पटकी हुई गेंद, यहां पर एक रन लेने की कोशिश, अंडर आर्म थ्रो जरूर लगा था, व्हाइट का इशारा अंपायर का, 1+1 दो रन यहां पे टीम के खाते में जुड़ते हुए स्कोर 43 के ऊपर जाता हुआ जयमल्लार बालकुम टीम का। जयमल्लार बालकुम बनाम कासा रॉयल्स के बीच ये मुकाबला आप देख रहे हो। बहुत ही अच्छा टोटल इस वक्त आप देख सकते हो, 11 के औसत से बल्लेबाजी हो रही है। ओह बहुत ही बढ़िया गेंद, इस वक्त बहुत ही अच्छा कमबैक किया गेंदबाज मयूर ने। लेन गेंद थी और अनिमन बाउंस भी मिला इस गेंद के ऊपर मयूर को। राइट आर्म ओवर द विकेट से अगली गेंद, पुल करने की कोशिश यहां पर, विकेट कीपर चुके, गेंद फाइन लेग की दिशा में बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। 4 रनों से टीम का टोटल अब हो चुका है 47 रन। ये देखिए हुक करने की कोशिश
और फाइन लेग की दिशा में गेंद बाउंड के बाहर चली गई चार रनों के लिए। गोली की रफ्तार से गेंद चली गई थी। 47 फॉर द लॉस ऑफ वन विकेट, बहुत ही अच्छा टोटल माना जाएगा ये जय मल्लार बालकुम टीम का। शॉर्ट रन अब से मयूर फिर से एक बार तैयार, अक्रॉस लाइन खेलना चाहते थे यहां पर, ये देखिए क्या छोड़ दिया विकेट कीपर ने। वैभव को ऐसा लगा था कि वो आउट हो गए हैं, लेकिन खराब फील्डिंग विकेट कीपर की। तीन गेंदे अभी भी शेष इस इनिंग की, स्कोर 47 रन। राइट अबाउट द विकेट, ओ इस वक्त शॉर्ट एंड बुल, व्हाट अ स्ट्रोक, डीप स्कोर लेकर दिशा में गेंद बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। वैभव के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का और इस 6 रन से टीम का टोटल जा चुका है अब 53 रन। हाफ सेंचुरी पूरी हो चुकी है जय मल्लार बालकुम टीम की। आखिरी दो गेंदे शेष, मयूर फिर से एक बात तैयार, फिर से शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया, वाइडिश डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, अच्छा कैच लपक लिया वहां के खिलाड़ी शार्दुल ने और आउट किया ओपनिंग बल्लेबाज वैभव को। अच्छी बल्लेबाजी की वैभव ने, लेकिन इस वक्त थोड़ा सा मिस टाइम शॉट था, पावर कम थी और मिडलिंग अच्छी नहीं हुई थी और कैच के रूप में ये आउट होते हुए बल्लेबाज। नए बल्लेबाज भावेश, 5 के ऊपर पहला विकेट गिरा था, इसके बाद बहुत ही अच्छी पार्टनरशिप, 48 रनों की पार्टनरशिप वैभव और रत्नाकर के बीच देखने को मिली। आखिरी एक गेंद शेष, आखिरी गेंद का मुकाबला करेंगे रत्नाकर, लेकिन भावेश इस वक्त मैदान में जाते हुए जो नॉस्ट गेंद के ऊपर खड़े रहेंगे। आखिरी एक गेंद 53 रन, 53 रन। मयूर आखिरी गेंद लेके जाएंगे भावेश के लिए। टॉस गेंद, बैट टू द बॉलर, ड्राइव कर दिया, थोड़े से चूके फील्डिंग करने में, लेकिन एक रन यहां पर पूरा, एक रन से स्कोर 54 रन और 11 के औसत से 55 रनों की चुनौती रखी है इस मैच को जीतने के लिए जय मल्लार बालकुम टीम ने कासा रॉयल टीम के सामने। जाएंगे हम टॉस की तरफ जहां पर टॉस होने जा रहा है, नरेश फुट वडवली और अल्टीमेट वॉरियर्स। थोड़ी देर के बाद टॉस हम करेंगे, लेकिन दूसरी इनिंग की शुरुआत होने जा रही है और माइक्रोफोन पर आएंगे हमारी काबिल दोस्त, बहुत ही अच्छी कॉमेंट्री जिन्होंने ये 3 दिनों में की वो है भरत पाटिल। धन्यवाद हेमंत भाऊ, खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली संकल्पना आपण इथे बघतोय। अमर क्रीडा मंडळ आयोजित नगरसेवक चषक 2020 सुवर्ण महोत्सवी 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय अमर मंडळाने, याच्या प्रत्युत्तर इथे आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य स्पर्धा, 3 दिवस चालणारी स्पर्धा। स्पर्धेतील आजचा तिसरा मेगा फायनल डे, आजच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत पहिला सामना, आपण बघतोय जय मल्लार स्पोर्ट्स बाळकुम वर्सेस कासा रॉयल बाळकुम, त्यानंतर अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा त्याला भेटत दिलं, ते म्हणजे नरेश स्पोर्ट्स कासड वडवली संघ, त्यानंतर माधुआई स्पोर्ट्स कासड वडवली विपक्ष दत्ता स्पोर्ट्स कोलशेत,
त्यानंतर जय बजरंग ब्रह्मांड विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स बाळकम असे आठ संघ आज खेळणार आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर विलास स्मृती राहणार हा संघ सुपर थ्री मध्ये गेलेला आहे. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा संघ विशाल इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा संघ हा संघ सुपर थ्री मध्ये प्रवेश केलेला आहे. आजच्या दिवसामध्ये सुपर थ्री मध्ये कोणता संघ प्रवेश करेल हे बघायचं आहे. पहिला सामना आपण बघतोय जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम विपक्ष कासा रॉयल बाळकुम. जय मल्हार संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावा धाव फलकावरती झळकाव्यात आणि 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. क्रीडा मंडळाचे माजी क्रिकेटपटू देवनाथ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. चला जय मल्हार स्पोर्ट्स बाळकम विनंती असणार आहे आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आज आपल्याला एक सामना अतिरिक्त खेळवायचा आहे. ऑफिशियल दोन पंच असतील. वेलकम नरेश स्पोर्ट्स कासारवडवली संघ हार्दिक हार्दिक स्वागत बाळकुमच्या क्रीडानगरीमध्ये. आज 8/5/2020 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मातृत्व कर्तृत्व नेतृत्व या गुणांचा संगम असलेला निसर्ग दत्त देणगी लाभलेली महान शक्ती म्हणजेच नारी शक्ती. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला ऑफिशियल पंच दोन मैदानामध्ये प्रवेश करत असताना आपण बघतोय जयंत पाटील सर तसेच प्रभार सर. खूप चांगलं प्रत्यक्ष आपण इथे बघतोय जीटीसी च्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सामने आपण पाहिले होतात. जीटीसीचे सीईओ आहेत जल्पेश भूर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट खूप चांगलं वर्क आपण बघितलं मागच्या खासदार चषक 2020 मध्ये 11 दिवस जीटीसीची जी मेहनत आपण पाहिली तेच आपण युट्यूबच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो. दरम्यान बोस सामन्याकडे पूर्वार्धामध्ये जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघाने फलंदाजी करत असताना 5 षटकांच्या ओव्हरमध्ये 54 धावा झळकवल्यात आणि 55 धावांचं आव्हान ठेवलंय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं घेऊन देतो अरुण
ठाणे शहरातील टॉप 10 ऑलराउंडर मध्ये ज्याची वर्णी लागते तोच हा खेळाडू यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय, फलंदाजीसाठी आला होता, सलामीसाठी मात्र जास्त काही करू शकला नाही आपल्या संघासाठी, यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय. पोया गोलंदाजी कशा प्रकारची करतोय आपल्या संघासाठी, चैमलार बाळकुम या संघासाठी. चला जास्त वेळ घेऊन का, जयमल्लार संघ विनंती असणार आहे सलामीची जरूरत होते कासा रॉयल या संघाकडून. राहुल आणि शार्दुल हे दोन फलंदाज कासा रॉयल संघ पहिल्यांदाच बाकुमच्या या क्रीडा नगरीमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक मात्र मी कौतुक करेन अनिकेत याचं. पहिलं षटक हाताळलं, पॉवर प्लेचा फक्त 5 धावा खर्च केल्या. यावेळेस लोअर फुलटोस पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, जमिनीलगतचा फटका. यावेळेस वैभव थोडासा फ्लंबल होतोय, मात्र एक धाव घेऊन यावेळेस राहुल आपलं आणि संघाचं श्रीगणेशा करतोय. धाव फलकाला सुरुवात करून देतोय. 11 सरासरीने जावं लागलं ते म्हणजे कासा रॉयल बाळकुम या संघाला त्याच्याच प्रयत्नामध्ये. दरम्यान यावेळेस राईट मोरचा मारा पुन्हा एकदा फुलवर टाकला चेंडू, सुरेख चेंडू व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो. यावेळेस गोलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्त घेताना दिसला आपल्याला. चांगलं यष्टरक्षण छोटू याच्या मार्फत. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला टाकण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू हाताळतोय, दिशा भरकटतो. यावेळेस गोलंदाज अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. कासा रॉयल या संघाच्या धावा झळकत आहेत 2. दरम्यान पुन्हा एकदा अरुण सज्ज होतोय राईट ओव्हरचा मारा. यावेळेस सामना करतो शार्दुल. यावेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. कोणत्याही प्रकारचा फुटवर्क यावेळेस पाहायला मिळाला नाही आपल्याला शार्दुल याचा. दरम्यान निर्धाव चेंडूजी सांगत होते. दरम्यान यावेळेस हलक्या त्याने खेळून काढतोय गुरु येतोय चेंडूच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं गुरु याच्याकडून. दरम्यान फक्त एकच धाव यावेळेस घेऊन दोन्ही फलंदाज आपलं खातं खोलतायत एका एका धावाने. शार्दुल आणि राहुल हे दोन फलंदाज धाव संख्या पोहोचते ते म्हणजे 3. चांगली गोलंदाजी अरुण याच्या मार्फत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच हाताळत असताना 4 चेंडू हाताळतोय, फक्त 3 धावा खर्च करतोय. 5वा चेंडू टाकण्यास सज्ज राईट मोडचा मारा. यावेळेस राहुल यावेळेस फुलटोस चेंडू योग्य उत्तर अप्रतिम फटका स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेस भावेश खूप वेगाने त्या चेंडूच्या खाली, मात्र भावेशला सखवून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार येतोय. कासा रॉयल यांच्या राहुल याच्या बॅटमधून पहिला चौकार आणि 4 धावे. नक्कीच धावसंख्या खूप वेगाने वाढवण्याचं काम करतोय. फुलटोस चेंडू होता, खराब चेंडू होता, योग्य उत्तर राहुलच्या बॅटमधून 7 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र धावसंख्येला वेग आणण्याचं काम करतोय. यावेळेस राहुल अकुटपे चेंडू शॉर्ट अंपल करण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळत नाहीये. यावेळेस फलंदाज निर्धाव चेंडू सांगत होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कासा रॉयल बाळकुम या संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. संतांनी सावध गतीने धावा जमा करण्याचं काम यावेळेस कासा रॉयल हा संघ करत असताना, मात्र जमेची बाब ही आहे की अजूनपर्यंत गडी कोणत्याही प्रकारचा बाद झालेला नाहीये. बिनबाद 7 अशी धावसंख्या कासा रॉयल. तर यानंतर सामना नरेश स्पोर्ट्स कासर वडवली संघाचा कर्णधार. आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. नरेश स्पोर्ट्स कासर वडवली संघ आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. यावेळेस गोलंदाजी मार्क मध्ये बदल होत आहे. गोलंदाज येतोय सुजय वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यास सज्ज. उंच भरत शरीरशीचा असला हा गोलंदाज बाळकुम गावातील एक नामवंत गोलंदाज, वेगवान गोलंदाज. यावेळेस जय मल्हार या संघाच्या वतीने खेळत असताना राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस सामना करेल शार्दुल, सलामी झालेला फलंदाज. 55 धावांचा टार्गेट. यावेळेस फुलवल्यांचा चेंडू बिरकावून दिलाय ऑन साइड ला. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायचा आहे वैभव, कोणती चूक करत नाहीये. चेंडू व्यवस्थित गॅदर करतोय, एक झेल टिपतोय आणि पहिला धक्का देतोय कासा रॉयल या संघाला. शार्दुल
शार्दुल डगोर श्री पडताना दिसतोय. वैयक्तिक एक धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. आपण बघितलं तर फुलरलिंगचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन झालं नाहीये. उंची जास्त, लांबी कमी, त्याचं परावर्तित झालं झेलमध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन इथं पाहायला मिळालं शार्दूल याच्या रूपाने. यावेळेस सुजय, मी मायक्रोफोन घेतल्या घेतल्याच म्हणाल होतो, एक चांगला गोलंदाज आहे, बाळकुम गावातील एक वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस सुजय पुन्हा एकदा फुलवलेचा चेंडू भिरकावून दिला. यावेळेस राहुल चांगला फटका बघायला गेलं काव कॉर्नरिझम मध्ये. यावेळेस वैभव खूप वेगाने येतोय चेंडूवरती. दरम्यान दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळतोय. राहुल आणि मयूर या दोन फलंदाजांमध्ये, राहुल त्यावेळेस चांगली फलंदाजी करतोय, एका चौकारच्या सहाय्याने खेळतोय, वैयक्तिक सात या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली फलंदाजी करतोय राहुल. मैदानाच्या चेहऱ्या बाजूला खेळण्याची क्षमता असलेला हा फलंदाज कासा रॉयल बाळकुम या संघाचा राहुल. दरम्यान सुजय पुन्हा एकदा सज्ज होत आहे राईट आर्म राऊंड द विकेट टाकण्यास. यावेळेस पहिला आपण लोवर फुल टॉस होता, टोळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची एज लागून चेंडू ट्रॅव्हल होतो यष्ट्यांवरती, त्रिफळाची बाद होतोय. यावेळेस राहुल दुसरा मोहरा बाद करतोय. यावेळेस सुजय अप्रतिम गोलंदाजी, धावसंख्या स्थिर होते म्हणजे 9-9 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय कासार रॉयल बाळकुम या संघाचा. नऊ या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी सुजय याच्या मार्फत, तीन चेंडू हाताळतोय, दोन धावा खर्च करतोय, दोन गडी बाद करण्यास यश संपादन करतोय सूर्यकांत गोलंदाजी. दरम्यान यावेळेस सुजय पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. राऊंड द विकेट यावेळेस सामना करतोय मंदार, नवीन आलेला फलंदाज. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम, मात्र गॅप मध्ये चेंडू ढकलता आला नाही. गुरु येतोय चेंडू खाली, चांगला क्षेत्ररक्षण, मात्र एका धावेने दुहेरी गटामध्ये प्रवेश करतोय. दरम्यान यावेळेस फुलटो चेंडू बिरकावून दिला ऑन साइडला डीप मिडगटरिझम मध्ये. यावेळेस सगळं क्षेत्ररक्षण होतं अरुण याच्या मार्फत, मात्र फक्त एकाच धावेवरती समाधान करायला होतोय सुरेख क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेक यावेळेस पाहायला मिळाली अरुण याच्या मार्फत, मात्र एका धावेने. यावेळेस मंदार आपलं खातं खोलतोय आणि मयूर सुद्धा एका धावेने आपलं खातं खोलतोय. दरम्यान एका धावेने धावसंख्या पोहोचते 11 स्कोर कार्ड वरती. यावेळेस मंदार सामना करतोय सुजय याचा. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. थोडस गती परिवर्तन करताना दिसला गोलंदाज सुजय. सफल झाला होता फलंदाज आधीच, याच कारण असतं थोडस अकोट्यापासून चेंडू हातळतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाला तर धावा करते, त्यामध्ये 11 धावा. भूषणभर चावी चावी की गणेश स्पोर्ट्स कासरवली संघाचा संगणक, चला यायचंय आपण. यावेळेस पुन्हा एकदा अरुण येथे गोलंदाजी मार्ग पडते. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यास सज्ज. यावेळेस सुरेख चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, ब्लॉक आउट मध्ये टाकला चेंडू. फक्त बचावात्मकरित्या फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत होता मयूर, मात्र निर्धाव चेंडू हाताळतो. यावेळेस अरुण सुरेख चेंडू
त्यामुळे पुन्हा एकदा राईट आर्म ओढचा मारा, यावेळेस हा कुठे पण चेंडू होता जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह पायरा मिळाली, यावेळेस फक्त एकच धाव यावेळेस अर्जित करतोय फलंदाज मयूर, धावसंख्या पोचते ती म्हणजे 12, जवळजवळ 11 सरासरीने 55 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं, मात्र खूप संत आणि सावध गतीने यावेळेस सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय, यावेळेस अरुण ऑपस्टिकच्या वरून ट्रॅव्हल होणारा चेंडू दिशा देण्याचं काम यावेळेस मंदार करत होता, दरम्यान पुन्हा एकदा अरुण आयटम उडचा मारा, चौथा चेंडू यावेळेस फिरकंदाचा प्रयत्न झेल आहे, मात्र नव्या स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र काय होतंय यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मयूर तयारीत नव्हता, याच कारणास्तव यावेळेस मंदार या फलंदाजाला डगआउट मध्ये परतावं लागेल, रनआउटच्या रूपाने यावेळेस फलंदाज बाद होतोय मंदार, नक्कीच बाद देण्यात येणार नाहीये कारण की बराच वेळ घेतला होता क्षेत्ररक्षकाने, याच कारणास्तव डेट बॉल डॉट बॉल होतोय यावेळेस अरुणाचा, दरम्यान चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस आपल्याला अरुण याच्याकडून, 3 चेंडू हाताळतोय, फक्त एकच धाव खर्च करतोय, जवळजवळ 55 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे, सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे 5 विचारल्याशिवाय कोणी मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये, आपला वारंवार विनंती करतोय आम्ही, 5 विचारल्याशिवाय कोणीही मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये, त्यामुळे दुसऱ्याचा प्रयत्न धावचितचा संभव आणि मला वाटतं धावचित होता, मात्र छोटू व्यवस्थित चेंडू गॅदर करत नाहीये, दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत, मंदार आणि मयूर या 2 फलंदाजा दरम्यान 2 धावाने धावसंख्या पोहोचते 14 स्कोअर कार्ड वरती, यावेळेस फुल टॉस चेंडू होता, लॉंग लेगला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्रिफळाचित यावेळेस मंदार याच्या खेळीचा अंत, तिसरा गडी बाद होतोय कासार रॉयल बाळकुंभ या संघाचा 14 या धावसंख्येवरती, सुरेख गोलंदाजी जितकं कौतुक करावं तितकं कमी, यावेळेस ड्रिंक्स ब्रेक होते, आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत मनीष पाटील सर, मनीष यायचे नरेश स्पोर्ट्स कासारवाडी संघाचा संघनायक, नरेश स्पोर्ट्स कासारवाडी संघ तसेच अल्टिमेट मुंब्रा संघ संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय, मी विनंती करतोय प्रवीण पाटील सरांना आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकचा कॉल करावं, अमर क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू, खूप खूप धन्यवाद भरत पाटील, दोन्ही टीमचा कॅप्टन लगेच यायचा आहे, अल्टिमेट वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि नरीस्पोर्ट बडबडे टीमचा कॅप्टन, वेलकम नरीस्पोर्ट टीमचा कॅप्टन, आणि मी विनंती करतो माननीय प्रवीणजी पाटील यांना जे माझे कर्णधार आहेत अमर क्रीडा मंडळाचे, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल, एका बाजूने आपण बघतोय अमर क्रीडा मंडळ आणि दुसऱ्या बाजूने अमर स्पोर्ट्स, दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे, अमर क्रीडा मंडळ किंवा अमर स्पोर्ट्स, हा शिक्का देतोय मी प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल, अमर स्पोर्ट्स कॉल आहे अल्टिमेट मुंब्रा टीमचा आणि अमर स्पोर्ट्स आलेला आहे टॉस जिंकतोय अल्टिमेट वॉरियर्स मुंब्रा टीम, मी विनंती करतोय मान्यवरांना पुन्हा आपण व्हीआयपी डेस्क पर जायचं आहे, आपने टॉस जीता है क्या करना चाहेंगे, हम लोग पहले बैटिंग करेंगे, 5 ओवर का मुकाबला है, बैटिंग करने का आपने फैसला किया है, इसके पीछे का गेम प्लानिंग क्या है, बैटिंग करने का फैसला है कि हम लोग रन बोर्ड पे करेंगे और वैसे हमारे बॉलिंग साइड अच्छा अटैक है तो हम लोग डिफेंड कर सकेंगे, और कितने तक जाना चाहेंगे 5 ओवर में, 45-50 रन, कौन सा ऐसे बल्लेबाज जो अच्छी बल्लेबाजी कर सकते इस विकेट के ऊपर, सभी बल्लेबाज अच्छे है, खासकर शाकिर विक्रम ताहिर नवाज मुजीब इरफान सब बल्लेबाज, ये आयोजन आपको कैसा लग रहा है, आयोजन तो काफी अच्छा है, बहुत बहुत धन्यवाद और बेस्ट ऑफ लक, टॉस तुम्ही हारले, टॉस जर जिंकला असता काय स्वीकारलं असतं, फिल्डिंग आलेली आहे, किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, फिल्डिंग आता 45-50 पर्यंत, कसं वाटते हे आयोजन, चांगला आहे, खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक, रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स, टॉस जिंकले अल्टिमेट वॉरियर्स बुमरा टीमने, प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत भरत पाटील, यावेळेस भूषण भुईर सुरेख गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती मयूर सारखा एक्साइट झालेला फलंदाज याला बाद करतोय,
यावेळेस सुलेख गोलंदाजी भूषण भोईर डावखुरा गोलंदाज मात्र कोणतीही धाव देण्याचा प्रयत्न करत नाही. दोन चेंडू निर्धाव हातावरतोय. दरम्यान धावा हवेत आता विजयासाठी 10 चेंडू आणि 41 धावा विजयासाठी. कासा रॉयल बाळकुम या संघाला 10 चेंडू 41 धावा. अमर मडवी यांचं इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत अमर मडवी. खूप मदत केलेली आहे मंडळाला, अमर क्रीडा मंडळाला यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा भूषण भोईर सुरेख गोलंदाजी. चौथा चेंडू सुद्धा निर्धाव हातावरतोय. अप्रतिम गोलंदाजी. काय या सामन्यातील या स्पर्धेतील पहिलं मिळन ओव्हर टाकेल का भूषण भोईर. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांवरती स्थिरावले धावसंख्या. कासा रॉयल बाळकुम या संघाची 4 गडी बाद 14 अशी धावसंख्या. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. भूषण भोईर गोलंदाजी मार्गवरती राजेश राकेश यावेळेस सामना करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू निर्धाव हातातोय. भूषण भोईर विद्यमान नगरसेवक आहेत, मात्र यावेळेस क्रिकेट वरती अपार प्रेम. जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या वतीने खेळत असताना शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस उंच मारण्याचा प्रयत्न झेल आहे. अरुण येतोय बघायचा आहे. आणि हा झेल टिपलो होतो पहिलं मिडन ओव्हर या स्पर्धेतील. भूषण भोईर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू निर्धाव हातवतोय आणि एक गडी बाद करतोय विकेट मिडल ओव्हर. तर वेळ आहे आपण वळूया स्वागत समारंभाकडे. जीटीसी कॅमेरामॅन अमर क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू प्रवीण पाटील याचा इथे आदरपूर्वक सन्मान केला होते. माझे कर्णधार अमर क्रीडा मंडळाचे यांचा शुभ सन्मान केला होते. बंटी भोईर यांच्या शुभ हस्ते एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रवीण पाटील यांना इथे आदरपूर्वक सन्मानित केलं होते. अमर क्रीडा मंडळाचे सतत 5 वर्ष ज्याने कर्णधार पद भूषवलं होतं तेच प्रवीण पाटील. कर्णधार पद कंटिन्युअसली 5 वर्ष भूषवणं खूप कठीण असतं. तसेच अमर क्रीडा मंडळाचे माजी क्रिकेटपटू महेंद्र भोईर यांचा सुद्धा शुभ सन्मान केला होते. बंटी भोईर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक सन्मान केला होतोय. तसेच अमर क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू देवनाथ भोईर साहेब यांचा सुद्धा इथं आदरपूर्वक सन्मान केला होतोय. देवनाथ भोईर सर बंटी भोईर यांच्या शुभ हस्ते इथं आदरपूर्वक शुभ सन्मान केला होतोय. तसेच जगन्नाथ भोईर यांचा सुद्धा आदरपूर्वक सत्कार केला होता. जगन्नाथ नाना खूप चांगले खेळाडू होते अमर क्रीडा मंडळाचे. तसेच चांगले कुक आहेत. जेव्हा केव्हा कोणता कार्यक्रम असतो त्यावेळेस जेवण बनवण्याचं खूप चांगलं स्वादिष्ट जेवण म्हणत असतात तेच आमचे जगन्नाथ नाना. धन्यवाद मान्यवरांचे. दरम्यान बोलूया सामनाकडे. एकतर्फी चाललेला सामना जय मल्हार बाळकुंभ या संघाने या सामन्यावरती विजयाचा शिक्का मोर्तब केलाय असं दिसतंय. जवळजवळ 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा बऱ्याचशा शिल्लक आहेत अजूनही विजयासाठी. 3 चेंडूंमध्ये 39 धावा विजयासाठी हव्यात. एकतर्फी झालेला सामना फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये उरलेली. आता 2 चेंडू शिल्लक आहेत गोलनाथ यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. दरम्यान राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळतोय गुरुनाथ. सुरेख गोलंदाजी. स्वप्नील खेळतोय 4 चेंडू आणि 1 धाव. नक्कीच कासा रॉयल या संघाची गोलंदाजी खूप चांगली झाली होती, मात्र फलंदाजी तितकीशी खास झालेली नाहीये. दरम्यान यावेळेस फुलंदाजीचा चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला. चांगला स्ट्रोक, मात्र फक्त एकच धाव यावेळेस अर्जित केली जाते. हार्डलक कासा रॉयल बाळकुंभ संघ, मात्र खूप चांगला खेळ आपण दाखवलात. आपण या अमर क्रीडा मंडळाच्या आयोजित नगरसेवक चषकामध्ये आपलं जे खेळ दाखवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच बेस्ट ऑफ लक जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुंभ संघ. तर यानंतर सामना अल्टिमेट
मुमरा या संघाने नाणेबाजचा कौल लागून प्रथम फलंदाजी स्वीकारले. तर चला नरेश स्पोर्ट्सचा कसरवली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला इथे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरतो मॅन ऑफ द मॅच तर बघूया. यावेळेस सलामी चालला फलंदाज, तीन चौकार आणि दोन षटकारच्या सहाय्याने 1990 मध्ये 33 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. तोच जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम संघाचा वैभव कदम कर्णधार आहे आणि कर्णधार पदाचं योग्य भान स्वीकारून अप्रतिम